वणी परिसरात विजयादशमी पारंपरिक पद्धतीनं उत्साह साजरी करण्यात आली वणीगावची ग्रामदेवता जगदंबा मातेचा सा नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमी अर्थात दसऱ्याला होत असते दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जगदंबा माता मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर शतचंडी यज्ञ करण्यात आला आणि विधिवत पूजा करून प्रतिकात्मक कोहळ्याचा बळी रात्री बारा वाजता देण्यात आला सकाळी जगदंबा माता मंदिरामध्ये दर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती दसऱ्याच्या दिवशी वणीत सिमोल्खन करण्याची परंपरा असून त्यानुसार सायंकाळी देवीची पालखी देशमुख वाड्यातून काढण्यात आली देवी मंदिरामध्ये पालखी सवाद्य मिरवत सिमोल्खनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगणामध्ये हा कार्यक्रम करण्यात येतो देवीची पालखीबरोबरच शिंपे समाजाची पालखी सामील होते दोन्ही पालख्या या सिमोल्लंघनाच्या ठिकाणी आणण्यात आल्या या ठिकाणी आपट्याचं झाड उभं करण्यात आलं त्या ठिकाणी पूजा करून सोनं लुटण्यात आलं तसंच या प्रथेप्रमाणे बळी देण्याची प्रथा असून ती आजही कायम आहे या ठिकाणी प्रत्येकात्मक कोहळ्याचा बळी देण्यात येतो पूर्वी रेड्याचा बळी देण्याची प्रथा होती ती बंद करण्यात आली असून त्या ठिकाणी कोहळा तोडण्यात येतो व तो, तो, तो वेशीवर पुरण्यात येतो यात प्रथेनुसार प्रत्येक समाजाचा मान राखला जातो मुस्लिम समाजाचा मान येत असतो सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आटपून देवी दर्शन घेण्याची प्रथा यावेळीची पूजेचा मान हा सुरेश देशमुख राजू देशमुख यांचा होता सर्व पारंपारिक विधी त्यांच्या हातून करण्यात आले वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी